बातम्यांनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर आता पाहूया ते म्हणजे अरबी समुद्रामध्ये अडकलेल्या 250 जास्त मच्छीमारांची सुटका भारतीय तटरक्षक दलानं केल्याची आत्ताच एक ब्रेकिंग बातमी आपल्यासमोर येते. अरबी समुद्रात अडकलेल्या 250 मच्छीमारांची सुटका करण्यात आल्याचं कळतंय. व्यापारी जहाजांच्या मदतीनं भारतीय तटरक्षक दल ही बचाव मोहीम राबवत असल्याचं कळतंय. आपण अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? स्वर्णा, अरबी समुद्रात अडकलेल्या 250 पेक्षा जास्त मच्छीमारांची सुटका करण्यासाठी ऑपरेशन भारतीय तटरक्षक दल राबवत आहे. व्यापारी जहाजाच्या मदतीने भारतीय तटरक्षक ही बचाव मोहीम राबवत आहे. तामिळनाडूमध्ये मत्स्य व्यवसाय करणारी जी माहिती आली ती प्राधिकरणाकडून 3 डिसेंबरला एक माहिती फोन आला. त्यानंतर जवळपास 250 पेक्षा जास्त हे मच्छीमार अडकून पडल्याची माहिती पुढे. त्यानंतर भारतीय तटरक्षक विभागाचे दोन्ही विमान च्या सहाय्याने ही सगळी बचाव अभियान, ज्यामध्ये भारतीय तटरक्षक समुद्री प्रहरी समर, सावित्रीबाई फुले, अमर आणि अपूर्व ही जी जहाजे आहे या संपूर्ण बचाव मोहिमेमध्ये कार्यरत आहे. आणि अजूनही हे बचाव मोहीम सुरू आहे याच्या प्रकारची माहिती भारतीय तटरक्षक दलाने आहे. आज सायंकाळपर्यंत ही संपूर्ण मोहीम पूर्ण होईल अशीही माहिती प्राप्त झालेली आहे. प्रशांत, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण पाहतोय तमिळनाडू मत्स्य व्यवसाय प्राधिकरणाकडून 3 डिसेंबर रोजी एक कॉल आला होता आणि या भागातून प्रवास करणाऱ्या 7 व्यापारी जहाजांनी तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला प्रतिसाद दिला. आयसीजी जहाजे येईपर्यंत आसपासच्या अडचणीत असलेल्या मासेमारी करणाऱ्या बोटींना मदत देण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती आणि सध्या समुद्री बचाव कार्यात तटरक्षक दलाचे डॉर्नियर विमानाचा वापर करण्यात येतो आहे आणि बचाव कार्यामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र प्रहरी समर, सावित्रीबाई फुले, त्याचबरोबर अमल आणि अपूर्व ही जहाजे कार्यरत आहेत.